पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन तरुणांनी दाखवलेल्या त्यांच्या धाडसामुळे सुदैवाने ती तरुणी या हल्ल्यामध्ये बचावली. मात्र या घटनेचा CCTV व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. राज्यभरातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेतील हल्लेखोराला तरुणांनी पकडून पेरुगेट पोलीस चौकीत आणल्यानंतर त्या ठिकाणी पोलीसच उपस्थित नव्हते. आणि विशेष म्हणजे त्या दोघा कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी ड्युटी देण्यात आली असताना देखील ते चौकीमध्ये उपस्थित नव्हते. घटनास्थळी पोलिसांना पोहोचण्यास उशीर झाल्यानं पोलिसांचे पेट्रोलिंग, बीट मार्शल तसेच दामिनी पथकांवर टीका झाली. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार ऍक्शन मोडमध्ये आले असून आता शहरामध्ये पोलीस गस्त वाढवण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. 3 दिवसा अगोदर जे घटना घडली होती, एक मुलीवर ते हल्ला केला त्यांच्या मित्रांनी, ते फार दुर्दैवी घटना होती. ते आपण गंभीराने दखल घेतलेलं आहे. ते आपण जे मुला मुलीला समुपदेशनच्या सुद्धा आपण कारवाई करत आहोत. मागील 6 महिन्यामध्ये जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत, जे लोकांचे रेकॉर्ड आहे, ते 14,400 लोकांवर किमान ते आपण कारवाई केलेलं आहे वेगळ्या वेगळ्या सेक्शन्समध्ये. त्याशिवाय जो गुन्हेगारीमध्ये जे लोक फार हार्ड एंड क्रिमिनल्स आहेत, ते 31 गँगवर मोकाची कारवाई मागील 6 महिन्यामध्ये आपण केलेलं आहे. आणि 270 जे गुंड लोक आहेत ते जेलमध्ये आहेत. त्याशिवाय MPDA आपण 24 लोकांना स्थानबद्ध केलेलं आहे मागील 6 महिन्यामध्ये. भविष्यामध्ये सुद्धा आपण इक्वली इफेक्टिव्ह जास्त कारवाई करणार आहोत. आणि त्याशिवाय ते काही पॉझिटिव्ह आपण जे प्रोॲक्टिव्ह पोलिसिंगची जो भाग आहे त्यामध्ये चौकीला 24 तास कार्यान्वित करणे, 24/7 दोन शिफ्टमध्ये ते काम होणार. ते आपण CCTV सोबत जोडत आहोत. सेंट्रली मॉनिटरसुद्धा होणार. आप सब ठिकाणी आपण 111 चौक्या आहेत, तिथे आमचे पोलीस कर्मचारी अधिकारी उपलब्ध राहणार. पोलीस स्टेशनचे इन्चार्जसुद्धा तिथे वेळोवेळी व्हिजिट करणार. आमचे जो सिनियर ऑफिसर्स आहेत, ACPs आणि DCPs, ज्यावेळी ते व्हिजिट करतात त्यांच्या एरियामध्ये त्यांच्या कामानिमित्ताने, तेसुद्धा ते चौक्यामध्ये व्हिजिट करणार. पूर्वी पुण्याचा एक अटॅचमेंट आहे, इमोशनल बॉन्डेज आहे पोलीस चौकीसोबत. मागच्या काही वर्षामध्ये ते हळूहळू आणि कोविड काळामध्ये जवळजवळ काही ठिकाणी बंद पडला होता. ते सर्व आपण कार्यान्वित करत आहोत. त्याचा फायदा नक्कीच ते जनतेला भेटणार आहेत. त्याशिवाय सर्व आपण व्यसनमुक्तीच्या 3 दिवसा अगोदर पूर्ण शहरासाठी, कारण ते 26 जून अँटी नार्कोटिक्स डे म्हणून साजरा करण्यात येतात, ते आपण पुढच्या 2 महिन्यामध्ये 10 लाख लोकांपर्यंत, त्यापैकी 5 लाख लोक स्टुडंट्स वर्ग राहणार, ते लोकांना आपण सर्व स्कूल, कॉलेज, ट्युशन क्लासेस, युनिव्हर्सिटी, शाळा आणि स्लम एरियाजमध्ये जे झोपडपट्टीमध्ये जिथे कंप्लेंट्स येतात की ड्रग्सच्या किंवा हे लिकरच्या वापर होतात, ते आपण त्यांना समुपदेशन आपण करणार आहोत. ऑलरेडी सुरू झालेली आहे. सर पोलीस स्तरावर, चौकी स्तरावर वरिष्ठ अधिकारी आपण स्वतः ते ॲड्रेस करणार. त्यामध्ये महिला सुरक्षाची जो 3 दिवसा अगोदर जो घटना घडली ते आपण इन्क्लूड करत आहोत. कधी कधी ते मुली ते सांगत नाही, त्यांना जर कंप्लेंट केला असता तो आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलो असतो. जो 3 दिवसापूर्वी जो घटना घडली ते जर कंप्लेंट केलं, ते आपण ड्रॉप बॉक्सची सुविधा आपण सुरू करणार आहोत सर्व शाळा, स्कूल, ट्युशन्स, क्लासेसमध्ये. कधी कधी ते एम्बॅरेसमेंट असतात आणि शाय असतात लोक, के बदनामीच्या भीतीमुळे ते कंप्लेंट करत नाही. ते आपण समजतो, ते अप्रिशिएट करतो त्यांच्या कन्सर्न्स. आणि ते ड्रॉप बॉक्सची आपण सुविधा ठेवतो, ज्यामध्ये त्या ॲनॉनिमिटी राहणार, कोण आहे ते कळणार नाही, पण आम्हाला कळणार की कुठे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घ्यायचे. ते आपण केला तर भविष्यामध्ये असा जो ऑफेन्स आहे ते आपण थांबवू शकतो.